को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट मिल सके। कोई काल एक घटना घडली बाजीमध्ये किंवा पालखीवरची दगड फेकली किंवा तुमचं गाव आहे पालखमंदिराचं गाव आहे अशा ठिकाणी ही घटना घडते तेव्हा 32 वर्षे मी त्या गावामध्ये तपस्या करून कधी एकही भानगड होऊ दिली नाही। माझ्या जीवनातला सगळ्यात वाईट प्रसंग आहे। गैरसमजातून दिंडी जात असताना नमाज पठण सुरू असल्यामुळे काही लोकांनी विनंती केली नमाज पठण सुरू आहे, काही लोकांनी ऐकलं आणि त्याच्यामुळे हा वाद झाला आणि बाहेरची दिंडी गेली पण गावात आमची दंगल झाली। असो शेवटी दिंडी ही आपलीच होती आणि मुस्लिमांची जी घटना झाली ते पण आपलेच होते, पण गैरसमजातून ही गोष्ट झालेली आहे। पण माझ्या मते माझ्या जीवनातला सगळ्यात वाईट प्रसंग आहे, कारण की 92 नंतर मी 32 वर्ष त्या गावात हिंदू मुसलमान दंगा होऊ शकला नाही। ज्या गावात दर 5 वर्षात एक दंगा होतो हा पोलीस रेकॉर्ड आहे, तो मी मोडून काढला होता। पण शेवटी त्या मी आजारी असल्यामुळे मी बाहेर येऊ शकलो नाही। मुलगा जरी रस्त्यावर उतरला तरी ते थांबवायला आम्हाला 2 तास गेले। पण असो ही घटना फार वाईट आहे व तिला मी काही दिवसात दुरुस्त करेल। दोघं साईडने दगडं सुरू होते त्याच्यामुळे पोलिसांच्या गाड्यावरही अचानक पोलीस गाड्या आल्यावर 2-1 गाड्यांवर दगडं पडली, गोष्ट निश्चित आहे। 2-3 पोलिसांना दगड पण लागला आहे, ही पण गोष्ट सत्य आहे। वाहनांचं नुकसान आहे, काही दुकानांचं नुकसान आहे, दोघं साईडने नुकसान आहे। पण ही जी घटना घडली ही जीवनाचं नुकसान करणारी घटना आहे असं मला वाटते। ऑलरेडी कारवाया सुरू झालेल्या आहेत, जवळपास 70 लोकांना अटक झालेली आहे आणि CC कॅमेरे असल्यामुळे गुलाबराव पाटलांनी कोणाला कारवाई करावी ही सांगण्याची गरज राहिलेली नाही आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा पाळधी गावामध्ये पूर्ण CC फुटेजमध्ये आलेलं आहे, कोण रस्त्यावर आहे, कोणाच्या हातात कोयता आहे, कोणाच्या हातात काठी आहे, कोण दगड मारत आहे, हे सगळं दिसतं आहे, कोणी दुकानं फोडली आहे सगळं दिसतं आहे। त्यामुळे पोलीस त्या पद्धतीनं आरामात डिटेक्ट करून कारवाया करत आहे आणि मला तरी वाटतं 70-75 आरोपी दोघं पक्षाकडे या ठिकाणी अटक झालेले आहे। आणि माझं तर म्हणणं हेच आहे की अशा कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण शांतता प्रस्थापित पण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, अशा पद्धतीचं चित्र आम्ही निर्माण